मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार होतोय. ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार होणार आहे. जनगौरव सोहळा होणार आहे त्यांच्या सत्काराचा आणि यासाठी मिरवणूकही काढली जाते आहे. भर पावसात हजारो समर्थक त्यांचे एकत्र जमलेले आहेत आणि त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यामध्ये आहेत आणि तिथं त्यांचा जनगौरव सोहळा होतोय, नागरी सत्कार होत आहे. भर पावसात मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलंय. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडून. कपिल, ठाण्यामध्ये मुख्यमंत्र्यांचा हा जनगौरव सोहळा होतोय, काय अधिक माहिती? नक्कीच, मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एवढा वेळ ठाणेकरांना दिला नव्हता, कारण की जे घडामोडी घडत होतं राजकीय, आणि आज मात्र ठाणेकरांसाठी एकनाथ शिंदे पुढे आलेले आहेत आणि जनगौरव होतो एकनाथ शिंदेंचा. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा एवढा वेळ ते ठाण्यात घालवत आहेत आणि प्रत्येक नाक्यावरती त्यांचा गौरव करण्यात येत आहे. एकीकडे पाऊस सुरू आहे, गर्दी आहे, वाहतूक कोंडी आहे, तरीही शिवसैनिक असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे जे फॅन असतील त्यांनी गर्दी केलेली आहे. प्रत्येक नाक्यावरती त्यांचं स्वागत केलं जात आहे, प्रत्येक शिवसैनिक त्यांचं स्वागत करतोय. आमदार प्रताप सरनाईक ह्याचा हा परिसर आहे जो आपण असं दृश्य पाहतोय, तिथून त्यांच्या पत्नी असे परिषद सरनाईक, पूर्वेश सरनाईक यांनी स्वागत केलेलं आहे. जल्लोषामध्ये स्वागत झालेलं आहे. जवळपास 175 एनजीओ, ठाण्यातल्या जे 175 महत्वाचे एनजीओ आहेत त्यांनी हा सत्कार समारंभ साकारलेला आहे. काही वेळात काशीनाथ घाणेकर जे नाट्यगृह आहे तिथे एकनाथ शिंदे पोहोचतील. तिथेही मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्यांचा गौरव तिथे करण्यात येणार आहे, त्यांची एक मुलाखत होणार आहे आणि एकंदरीतच मुख्यमंत्र्यांपर्यंतचा जो प्रवास आहे, एक साधा कार्यकर्ता ते मुख्यमंत्री प्रवास, हा याचा उलगडा होणार आहे. आणि सध्या तरी ठाण्यामध्ये शिंदेमय वातावरण झाले असं आपण बोलू शकतो. खरे ठाण्यातच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली आणि आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचा हा जनगौरव सोहळा होतोय. ठाणेकरांनी खूप मोठी गर्दी केलेली पाहायला मिळते. धन्यवाद कपिल आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. मुख्यमंत्र्यांचं ठाण्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे. ठाणेकरांतर्फे मुख्यमंत्र्यांचा जनगौरव सोहळा होणार आहे, अर्थात नागरी सत्कार होणार आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे राज्यभरात दौरे होत आहेत आणि अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांचे सत्कारही करण्यात आलेले आहेत. या निमित्तानं शिंदे गटाकडून शक्ती प्रदर्शनही केलं जात आहे, त्याचीच एक झलक आता ठाण्यामध्येही दिसते. ठाण्यामधूनच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली होती आणि आता ते मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाण्यामध्ये आल्यानंतर त्यांचा हा नागरी सत्कार होतोय. याआधी सुद्धा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते ठाण्यात आले होते, मात्र सत्कार ठाणेकरांतर्फे हा त्यांचा पहिल्यांदाच होतोय, नागरी सत्कार होतोय त्यांचा. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे
सिचो